नमस्कार मित्रांनो मित्रांनो हार्दिक स्वागत आहे कोरोनाची लस घेतल्यानंतर शासनातर्फे लस घेतल्याचे प्रमाणपत्र हे दिले जाते मुंबई सारख्या ठिकाणी लोकल प्रवासासाठी आता हे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात येणार आहे मित्रांनो हे प्रमाणपत्र आता व्हॉट्सॲप वरती सुद्धा आपल्याला डाउनलोड करता येणार आहे याबाबत शासनातर्फे आता या ठिकाणी व्हॉट्सअपवरती प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो व्हॉट्सअपवरती लस घेतल्याचे प्रमाणपत्र हे कशा पद्धतीने डाउनलोड करायचे याबाबत माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर जर कधी तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा तसेच शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहते तर चला मित्रांनो पाहूयात लस घेतल्याचे प्रमाणपत्र व्हॉट्सअपवरती प्रकारे डाउनलोड करायचे याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो लस घेतल्याचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नऊ शून्य एक तीन एक पाच एक पाच एक पाच हा क्रमांक तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे मित्रांनो हा क्रमांक सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी व्हॉट्सअपचा मॅसेज बॉक्स ओपन करण्याचा पर्याय तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक क्। करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे व्हॉट्सअपचा मॅसेज बॉक्स ओपन झालेला तुम्हाला, तुम्हाला दिसून येईल मित्रांनो तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही हा नंबर ज्या नावाने सेव्ह केलेला होता ते नाव सर्च करून सुद्धा डायरेक्ट तुम्ही मेसेज बॉक्स हा ओपन करू शकता मित्रांनो मेसेज बॉक्स ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टाइप करायचं आहे सी ओ व्ही आय डी म्हणजे कोविड त्यानंतर सीई आर टी आय एफ आय सी ए टी ई कोविड सर्टिफिकेट कोविड सर्टिफिकेट टाइप करून हा मेसेज सेंड केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती परत एक अशा प्रकारचा मॅसेज येईल आणि या मॅसेजमध्ये असं दिलेलं असेल की लस घेत्या वेळेला तुम्ही जो मोबाईल क्रमांक रजिस्टर केलेला होता त्या मोबाईल क्रमांकावरती सहा अंकाचा अशा प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला एक ओ टी पी क्रमांक आलेला तुम्हाला दिसून येईल मित्रांनो हा जो ओ टी पी क्रमांक आहे हा ओ टी पी क्रमांक तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपच्या मॅसेज बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्हाला परत तो टाईप करायचा आहे आणि टाईप करून या ओ क्रमांकाला तुम्हाला या ठिकाणी परत सेंड करायचं आहे मित्रांनो ओ टी पी क्रमांक सेंड केल्यानंतर काही वेळानंतर तुमच्या व्हॉट्सअपवरती परत एक अशा प्रकारचा मॅसेज तुम्हाला या ठिकाणी येईल या मध्ये मित्रांनो संबंधित मोबाईल क्रमांक वापरून ज्यांनी लस घेतलेली आहे त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर ज्यांचं प्रमाणपत्र तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ज्यांचं नाव ज्या क्रमांकावरती आहे तो क्रमांक टाईप करून तुम्हाला सेंड करायचा आहे क्रमांक सेंड केल्यानंतर मित्रांनो पीडीएफ स्वरूपामध्ये तुमच्या वरती तुम्हाला लस घेतल्याचं जे प्रमाणपत्र आहे ते अशा प्रकारे तुमच्या व्हॉट्सॲपवरती पाठविण्यात येईल मित्रांनो ये या ठिकाणी तुम्हाला ही जी पी डी एफ फाईल दिसत आहे या पी डी एफ फाईलवरती तुम्हाला क्लिक करून या पी डी एफ फाईलला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला डाउनलोड करायचं आहे मित्रांनो ही पी डी एफ फाईल डाउनलोड केल्यानंतर तुम्ही या फाईलवरती क्लिक करून तुम्ही या फाईलला ॲक्रोबॅट रीडर हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेलं असेल तर त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे कोविडची लस घेतल्याचे प्रमाणपत्र तुम्ही ओपन करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसंच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र